हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला एक दणका दिलाय. घन आणि द्रव कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं म्हटलंय. हरित लवादाकडून राज्य सरकारला या संदर्भात 12,000 कोटींचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. राज्य सरकारला एक प्रकारे मोठा फटका दिलाय हरित लवादाने. 12,000 कोटींचा दंड ठोठावलाय आणि कारण काय तर घन आणि द्रव कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात राज्याला अपयश आल्याचं हरित लवादाचं म्हणणं आहे. त्यामुळे हरित लवादाकडून आता 12,000 कोटींचा दंड राज्य सरकारला ठोठवण्यात आलेला आहे. द्रव आणि घन कचरा जो असतो पदार्थ जे असतात त्याची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्याचं कारण देण्यात आलं. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अभिषेक मोठा आता आपल्या सोबत आहे. अभिषेक बरोबर आहे सौरभ. हरित लवादला महाराष्ट्र सरकारकडनं हा मोठा दणका मानला जातोय. साधारणपणे 12,000 कोटींचा हा दंड करण्यात आलेला आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची योग्य पद्धतीनं जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो असतो कचरा असतो त्याची योग्य पद्धतीनं जी विल्हेवाट आहे ती लावण्यात कुठंतरी अपयश आल्यामुळे हा निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि पुढील 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा करून त्याचा उपयोग याबाबत करण्याचे उपाययोजना ज्या आहेत त्या करण्याच्या आदेश जे आहेत ते हरित लवादच्या बेंचकडून देण्यात आलेले आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स असेल किंवा मग पर्यावरणाला कंटिन्युअसली डॅमेज करणं हा एक जो निर्णय आहे. यामध्ये प्रामुख्यानं सुप्रीम कोर्टाचे काही निर्देशांचे उल्लंघन देखील झाल्याचं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच महाराष्ट्र सरकार आता या संदर्भात काय भूमिका घेत आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे, धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.